नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवानराव सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड, पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट मराठी मेथड MCQ भाग तिसरा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया मराठी अध्यापन पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न। यातील पहिला प्रश्न, अर्थपूर्ण मजकूर म्हणजे पर्याय ए संबोध, बी तत्व, सी तपशील, डी आशय। याचं उत्तर आहे आशय। पुढचा प्रश्न पाहूया। आशय म्हणजे पर्याय ए पाठ्यपुस्तकात छापलेला मजकूर, बी विद्यार्थ्यांना शिकवावयाचा मजकूर, सी एखादा विशिष्ट हेतू मनात धरून संकलित केलेली माहिती होय, डी वरील सर्व। याचं उत्तर आहे वरील सर्व। पुढचा प्रश्न पाहू। आशय ज्या विविध घटकांनी बनलेला आहे ते विविध घटक व त्यातील परस्पर संबंध म्हणजे डॅश डॅश होय। पर्याय ए आशय, बी अध्यापनाचे घटक, सी आशय विश्लेषण, डी पाठ्यमुद्दे। याचं उत्तर आहे आशय विश्लेषण। पुढचा प्रश्न, आशय विश्लेषणाचा खालील पैकी कोणता फायदा नाही। प्रश्न नीट ऐकून घ्यायचा। आशय विश्लेषणाचा खालील पैकी कोणता फायदा नाही। पर्याय ए आशयाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी, बी अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी, सी अध्यापनाची साधने निश्चित करण्यासाठी, डी मूल्यमापनाची साधने निश्चित करण्यासाठी। आशय विश्लेषण केल्यामुळे आपल्याला आशयाचा सूक्ष्म अभ्यास करता येतो, अध्यापनाची साधनं आपल्याला ठरवता येतात आणि मूल्यमापनाची साधनं सुद्धा आपल्याला ठरवता येतात। म्हणून याचं उत्तर आहे अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आशय विश्लेषणाचा फायदा होत नाही। पुढचा प्रश्न बघूया आता। समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त बाबींच्या समूहाच्या नामांकनाला डॅश डॅश म्हणतात। पर्याय ए तत्व, बी तथ्य, सी संकल्पना, डी माहिती। याचं उत्तर आहे संकल्पना। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, सचोटी इत्यादी या घटकांचा समावेश आशयाच्या कोणत्या घटकात होतो। हे जे घटक आहेत हे खालीलपैकी कोणत्या एका घटकामध्ये याचा समावेश होतो। आशयाचं विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा अशा पद्धतीने आपण घटक वेगवेगळे काढतो आणि मग हे काढलेले घटक आपण एका त्याला एक नामाविधान देऊन त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट करत असतो। तर पर्याय ए वाक्प्रचार, बी कौशल्य, सी प्रक्रिया, डी संस्कार। कारण हे सगळे काय आहेत, संस्कार आहेत, म्हणून हे संस्काराच्या अंतर्गत आलेले आहेत। याचं उत्तर आहे संस्कार। पुढचा प्रश्न पाहतोय आपण। अभ्यासक्रम म्हणजे शाळेने विद्यार्थ्यांना इच्छित अध्ययन अनुभवाची संधी मिळावी म्हणून पुरविलेले सर्व मार्ग, ही व्याख्या कोणी मांडली। पर्याय ए रेमर्स, बी एडवर्ड किंग, सी वॉल्टर, डी मनेरा। याचं उत्तर आहे एडवर्ड किंग यांनी अभ्यासक्रमाची ही व्याख्या सांगितलेली आहे। खालीलपैकी कोणता अभ्यासक्रमाचा प्रकार नाही। पर्याय ए विषय केंद्रीय अभ्यासक्रम, बी जीवनकेंद्रीय अभ्यासक्रम, सी अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम आणि डी कलानुसार अभ्यासक्रम। याचं उत्तर आहे कलानुसार अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमाचा प्रकार नाहीये। पुढचा प्रश्न पाहूया आपण। तुमच्या एका मित्राला भाषणात पारितोषिक मिळाले आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे पत्र लिहितात। पर्याय ए कौटुंबिक पत्र, बी निमंत्रण पत्र, सी अभिनंदन पत्र, डी चौकशी पत्र। तर याचं उत्तर आहे अभिनंदन पत्र। पत्र लेखन करताना कोणती काळजी घेतली जाते। पर्याय ए पत्र लेखनात परिच्छेद पाडू नयेत, बी पत्राचा आशय दुसऱ्या परिच्छेदात लिहावा, सी भाषा रोखटोक असावी, डी आपल्या उजव्या बाजूस वर पत्ता व उचित दिनांक घालावा। याचं उत्तर आहे आपल्या उजव्या बाजूस वर पत्ता व उचित दिनांक लिहावा। पुढचा प्रश्न पाहूया। थोडक्या शब्दात तपशीलवार व बारकाईने माहिती सादर करणे म्हणजे। पर्याय ए निबंध लेखन, बातमी लेखन, सी पत्र लेखन, डी कथा लेखन। याचं उत्तर आहे बातमी लेखन। बैठकांचे इतिवृत्त लिहिणे हे कोणत्या लेखन प्रकारात येते। ए बातमी लेखन, बी दैनंदिन लेखन, सी वृत्तांत लेखन, डी वरीलपैकी एकही नाही।
तर याचं उत्तर आहे वृत्तांत लेखन। एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर, क्रियेवर, विचारांवर मांडलेले मत किंवा केलेली टिप्पणी अथवा दिलेली सूचना म्हणजे डॅश डॅश। पर्याय ए अभिनंदन, बी आभार, सी आदर, डी अभिप्राय। एखाद्या गोष्टींवर, वस्तूंवर, क्रियेवर, विचारावर मांडलेले मत किंवा केलेली टिप्पणी अथवा दिलेली सूचना म्हणजे अभिप्राय। सकारात्मक अभिप्राय म्हणजे पर्याय ए प्रशंसा, बी सूचना, सी समीक्षा, डी वरीलपैकी सर्व। याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। अभिप्रायामध्ये प्रशंसा पण असते, सूचना पण असते आणि समीक्षा सुद्धा त्या ठिकाणी मांडलेली असते। पुढचा प्रश्न पाहूया। विस्तृत भूप्रदेशावर पसरलेल्या भाषेस तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वैशिष्ट्य प्राप्त होतात त्या भाषेस डॅश डॅश म्हणतात। पर्याय ए प्राचीन भाषा, बी अभिजात भाषा, सी बोली भाषा, डी प्रमाणित भाषा। याचं उत्तर आहे बोली भाषा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती मराठी भाषेची बोली भाषा नाही? आपली जी मातृभाषा मराठी आहे त्याच्यामध्ये बोली भाषा ह्या त्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते। तर त्यापैकी कोणती महाराष्ट्रामध्ये बोलली जात नाही ती भाषा आपल्याला ओळखायची आहे। तर पर्याय ए आहे खानदेशी व वराडी, बी खडी व ब्रज, सी कोकणी व अहिराणी, डी कोल्हापुरी व मालवणी। खानदेशी, वराडी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी व मालवणी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी बोली भाषा आहे आणि खडी व ब्रज ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलली जात नाही, ही मराठी भाषेची बोली भाषा नाहीये। पुढचा प्रश्न पाहूया। भेंड्या व भाषिक खेळ या उपक्रमातून कोणत्या कौशल्याचा विकास होतो? श्रवण, भाषण, लेखन वरीलपैकी सर्व। याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न। वक्तृत्व, वादविवाद, परिसंवाद यातून डॅश डॅशचा विकास होतो? ए श्रवण कौशल्याचा, बी व्यक्तिमत्वाचा, सी बुद्धीचा, डी वरीलपैकी सर्व। तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास याच्यामधून होतो। पुढचा प्रश्न बघूया। विनोदी चारोळ्या, भित्तीपत्राचे रेखाटन, सजावट व मांडणी यातून विद्यार्थ्यांमध्ये डॅश डॅशचा विकास होतो? ए रेखाटनाचा, बी मांडणीचा, सी सर्जनशीलतेचा, डी वरीलपैकी एकही नाही। याचं उत्तर आहे सर्जनशीलतेचा विकास होतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न। आत्मप्रगटीकरणाचे डॅश डॅश साधन आहे? ए भाषण व लेखन, बी पाठांतर, सी श्रवण, डी वरीलपैकी एकही नाही। आपल्याला जे काही व्यक्त करायचं आहे, आपलं मत जे काही मांडायचं आहे, ते आपलं मत आपल्याला भाषणाच्या माध्यमातून आणि लेखनाच्या माध्यमातून इतरांच्या समोर मांडता येतं, म्हणून याचं उत्तर आहे भाषण व लेखन। पुढचा प्रश्न पाहूया। वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमातून छात्र शिक्षकांत कोणत्या गुणांचा विकास होतो? पर्याय ए उत्तम वाचक, बी संवेदनशीलता, सी साहित्याचा अभ्यासक, डी वरीलपैकी सर्व। याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमामधून जे काही आपण वेगवेगळे उपक्रम घेतो, विद्यार्थ्यांकडनं वाचन करून घेतो, एखाद्या लेखकाचा अभ्यास आपण करून घेतो, त्या पुस्तकाच्या बद्दलचं चिकित्सक परीक्षण करून घेतो आणि हे सगळं केल्यामुळे या सर्व कार्यक्रमाचा एक परिणाम असा होतो की उत्तम वाचक, संवेदनशीलता आणि साहित्याचा अभ्यासक हे गुण छात्र शिक्षकांमध्ये निर्माण होतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न। व्याकरण शिकवण्यासाठी छात्र अध्यापकांना कोणती पद्धती उपयुक्त ठरेल? ए उद्गामी, बी अवगामी, सी उद्गामी अवगामी, डी व्याख्यान। तर याचं उत्तर आहे उद्गामी व अवगामी या दोन्ही पद्धतीनं आपल्याला वापर करून, एकत्रित वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना व्याकरण छान पद्धतीनं शिकवता येतं, विद्यार्थ्यांना ते आकलन सुलभ होतं। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी अध्यापन पद्धतीचे MCQ बहुपर्यायी प्रश्न भाग 3 आपण या ठिकाणी बघितलेला आहे। कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।